हॅलो, नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण झणझणीत असा मिरचीचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. अगदी झटपट हा ठेचा तयार होतो. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर ठेचा बनवण्यासाठी इथे मी 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. पाव वाटी कढीपत्ता घ्यायचा आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. पाव वाटी कोथिंबीर घ्यायची आहे. 1 चम्मच जिरं घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे. या मिरच्या ज्या आहे या थोड्याशा तिखटच मी वापरलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा फिक्या मिरच्या इथे वापरू शकता. आता हा ठेचा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवते आहे, त्यामुळे हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि याला थोडंसं आपल्याला जाडसर वाटायचं आहे, म्हणजे एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे. थोडा जाडसर वाटला की खायला छान लागतो. तर बघा, याचं टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकता, थोडा जाडसर मी वाटून घेतलेला आहे. ठेचा वाटून झालेला आहे. आता याला तडका देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी इथे 2 ते 3 टेबलस्पून कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकायची आहे. मोहरी फुटायला लागली की 1/2 चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे. आणि लगेचच वाटून ठेवलेला ठेचा आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि अगदी 1/2 ते 1 मिनिट याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे. खूप जास्त वेळ याला परतवायची गरज नाही आहे. गॅस इथे मीडियम आहे, मीडियम गॅसवरच हा ठेचा आपल्याला परतवायचा आहे. बघा, 1/2 ते 1 मिनिट याला झालेला आहे. ठेचा छान परतून झालेला आहे. याचा तुम्ही रंग बघू शकता, किती छान हिरवागार आलेला आहे. तर यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर वापरल्यामुळे याचा छान हिरवा रंग येतो. गॅस बंद करून घ्यायचा आहे. ठेचा रेडी झालेला आहे. तर हा ठेचा तुम्ही स्पेशली भाकरीबरोबर खाऊ शकता. खायला अप्रतिम लागतो. एकदा ही ठेच्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.